जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भुसावळ शहरात माजी नगरसेवकांसह दोन जणांवर अज्ञातांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून कारमधून भुसावळ शहरात जात असताना जळगाव नाका परिसरात दुचाकीवर असलेल्या अज्ञातांनी कारवर गोळीबार करत माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांच्यासोबत असलेले सुनील राखुंडी यांची हत्या केली आहे। दरम्यान पूर्व वैमनस्यातून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून अज्ञात मारेकऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। आज रात्री भुसावळमध्ये जळगाव नाकाच्या जवळ मरीमाता मंदिरजवळ स्विफ्ट डिझायरमध्ये जाणारे दोन इसमांवर अज्ञात आरोपींनी गोळीबार केलेला आहे आणि त्याच्यात ते गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्या इथे भुसावळमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेऊन त्यांना पुढं शिफ्ट केलेलं आहे जळगावसाठी। तिकडे त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे। आता आपण जे आरोपी आहेत त्याचे शोधत आहेत, आपले लोकल क्राईम ब्रँच आणि टीम त्यांचे शोधत आहेत। त्याच्याबद्दल लवकरच उलगडा होईल की ते कोणी हल्ला केलेला आहे। नेमकं ही जी घटना घडलेली आहे सर, जे त्याच्याबद्दल अजून काही निष्पन्न झालेलं नाही, ते तपासात निष्पन्न होईल। आता सध्या तरी आपली प्रायोरिटी आहे की ते जे जखमी आहेत तर त्यांच्यावर उपचार करून घेणे आणि त्याच्याबद्दलचं जी कायदेशीर कारवाई आहे ती करणे आता सध्याचं आमचं प्राधान्य आहे। ते पण आता तपासात निष्पन्न होईल, ते अजून स्पष्ट झालेलं नाही। फॉरेन्सिकची टीम स्पॉटवर आहे, त्यांच्या तपासानंतर ते निष्पन्न होईल की किती गोळ्या लागलेल्या आहेत आणि काय परिस्थिती आहे। त्याच्या ऑन द स्पॉटबद्दल काही कल्पना नाही, कारण डॉक्टरनी आपल्याला सांगितल्यानंतरच कळेल की त्यांचं काय झालेलं आहे। ते ॲक्च्युली भुसावळकडे येत होते हायवेकडून, तेवढी डायरेक्शन आपल्याला समजलेली आहे। मग कुठून येत होते ते माहीत नाही, फक्त भुसावळकडून भुसावळच्या दिशेमध्ये गावामध्ये ते हायवेकडून येत होते। जळगावच्या दिशेने जो रोड येतो तिकडून भुसावळकडे जात होते, ते मधल्या पॉईंटवर ते झालेलं आहे। गावामध्ये आपल्या गाडीमध्ये किती लोक होते? गाडीमध्ये प्रथम दर्शनी दोन लोक दिसत आहेत, तर अजून तपासामध्ये आपण बघत आहे की दुसरे कोणी होते की नाही। दोन्ही नगरसेवक असल्याची माहिती मिळाली, याचा हल्ला झाला, त्याच्याबद्दल तपास सुरू आहे। आम्ही त्यांचे नाव आणि त्यांची पार्श्वभूमी बाकीचं जे काय आहे त्याच्याबद्दल तपासात निष्पन्न होईल। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार। अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव।